विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा, अध्यक्ष राज ठाकरे यांची घोषणा। कर्जत विधानसभा मतदार संघातील परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे। सुधाकर घारे यांनी मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसेने पाठिंबा दिला आहे। मनसेच्या पाठिंब्यामुळे सुधाकर घारे यांची ताकद वाढली असून घारे यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र कर्जत मतदार संघात निर्माण झाले आहे। कर्जत विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे। परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे। रविवारी सुधाकर घारे यांनी मुंबईतील राज ठाकरे यांचे निवासस्थान गाठले आणि आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली। कर्जत मतदार संघात मनसेचा उमेदवार नसल्याने राज ठाकरे यांनीही घारे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली। मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी घारे यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र दिले आहे। यावेळी खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, भरत भगत, अतुल पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष मनीष खवळे, अभिषेक दर्गे, सचिन कर्णूक, प्रवीण गांगल, मितेश शहा, अभिजित घरत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।